जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। सार्वत्रिक निवडणूक 2024 अनुषंगाने भाजपा व महायुतीचे रावेर लोकसभा क्षेत्राच्या अधिकृत उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ निवडणूक नियोजनासाठी मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर शहरातील एकलव्य विद्यालयात जामनेर शहर व वाघारी बेटा व जिल्हा परिषद गट यांचा भाजपा कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्यात भाजपाच्या प्रमुख पदाधिकारी यांनी कार्यकर्ते, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख यांना मार्गदर्शन करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्यासाठी तसेच खासदार रक्षा खडसे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्यासाठी जोमाने कामाला लागून आपल्या बूथवर जास्तीत जास्त मतदान भारतीय जनता पक्षाला मिळवून देण्याचे यावेळी आवाहन केले। यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपा पक्षात प्रवेश केला आहे। याप्रसंगी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह रावेर लोकसभा क्षेत्राच्या अधिकृत उमेदवार रक्षा खडसे, माजी नगराध्यक्ष साधना महाजन, जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, गोविंद अग्रवाल, शिवाजी नाना सोनार, जामनेर तालुका अध्यक्ष चंद्रकांत बावीसकर, माजी उपनगराध्यक्ष महेंद्र बावसकर, माजी गटनेते डॉक्टर प्रशांत भोंडे, माजी नगरसेवक आतिश झालटे, अशोक कांडेलकर, श्रीराम महाजन, प्राध्यापक शरद पाटील, अनिस केलेवाले यांच्यासह आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। तसंच व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, सर्व सन्मान्य व्यासपीठ, माझ्यासमोर उपस्थित असलेले आपल्या तालुक्यातनं, आपल्या शहरातनं आलेले सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो, आपल्याला आता इथे चंदूआनंनी सांगितलं आणि सगळ्यांनी इथे संबोधन करताना बावीसकर दादा असतील, नवल भाऊ असतील, त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की हा मेळावा आगामी होऊ घातलेल्या लोकसभेच्या इलेक्शनसाठी आपण आज इथं आयोजित केलेला आहे आणि ह्या इलेक्शनमध्ये आपण सगळे लोक, सगळ्या लोकांचा सक्रियता ही वाढली पाहिजे या अनुषंगाने कालपासनं आपण जामनेर तालुक्यातल्या सगळ्या जिल्हा परिषद गटांचे मेळावे घेतले। काल 3 मेळावे झाले, आज हा आता 5वा मेळावा आहे आणि शेवटचा मेळावा आपल्या जामनेर तालुक्यातला म्हणजे जामनेर विधानसभामधला आहे। आणि नक्कीच गिरीश भाऊंना मला सांगताना आनंद होईल की 5ही मेळावे आपले खूप चांगल्या संख्येने आज पार पडलेले आहे की चांगली उपस्थिती ह्या सगळ्या मेळाव्यामध्ये आपल्याला बघायला मिळाली। सगळे बूथ प्रमुख असतील, शक्ती केंद्र प्रमुख असतील, आपले प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी सगळ्या मेळाव्यांना उपस्थित राहिले आणि जे संकल्प आपण केलेला आहे, आदरणीय गिरीश भाऊंनी केलेला आहे की आपल्या जामनेर विधानसभेमधनं आपण ह्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये 1 लाखाचं लीड द्यायचं आहे, तर नक्कीच ह्या उपस्थितीने तरी मला आता खात्री वाटायला लागलेली आहे की नक्कीच 1 लाखाच्या वरती आपण लीड आपण मिळवू। इथे बावीसकर दादांनी सांगितलं की इथे जे जोडं बसलेलं आहे, लक्ष्मीनारायणचं जोडं बसलेलं आहे, पण मी सगळ्यांना सांगेल तो जोड आज मला आशीर्वाद देण्यासाठी बसलेला आहे आणि नक्कीच गिरीश काकाने एकदा शब्द दिला आणि एकदा आशीर्वाद दिला तर ते कधी मागे सरकत नाही, हा माझा नेहमीचा अनुभव आहे। आज जिल्ह्यामध्ये आपण बघतो नेहमी खडसे, महाजन हे विषय नेहमी समोर आपल्या समोर येतच असतात, पण आज सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मी हे नक्कीच सांगेल की आदरणीय गिरीश भाऊंनी माझ्या बाबतीत कधीच तो विषय पुढे आणला नाही आणि नेहमी त्यांनी मुलीसारखं प्रेम केलं, नेहमी एवढे वर्ष आज नाथाभाऊ जरी राष्ट्रवादीत गेले जरी असले तरी ह्या 4 वर्षामध्ये कधी गिरीश भाऊंनी ती जाणीव मला होऊ नाही दिली आणि सदैव ते माझ्यासोबत राहिले। आज जी काही पक्षाने मला जबाबदारी दिली नक्कीच त्याच्यात मोठा वाटा हा गिरीश भाऊंचा सुद्धा आहे, कारण की आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की महाराष्ट्रातले निम्मे जिल्हे आणि सगळ्या जनतेचे पण सुद्धा आशीर्वाद मला मिळाले आणि म्हणून पक्षाने मला परत तिसऱ्यांदा ही खासदारकी संधी मला दिलेली आहे। बंधूंनो, आज आपण इथे ह्या मेळाव्यासाठी उपस्थित झालेलेच आहोत, पण ह्या मेळाव्याच्या माध्यमातनं जे आपलं लक्ष आहे की ही निवडणूक जी आहे ही आपली केंद्रीय निवडणूक आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आपण अशा पक्षाचे कार्यकर्ते आहोत की ज्या पक्षाचे नेते आदरणीय मोदी साहेब आहेत,
आणि मोदी साहेबांचं नेतृत्व हे देशापुरतं मर्यादित नाही तर आज सगळ्या जगाने त्यांचं नेतृत्व मान्य केलेलं आहे. आणि आज आपण त्यांना परत तिसऱ्यांदा देशाचं प्रधानमंत्री होण्यासाठी आपल्याला ही निवडणुकीला समोर जायचं आहे आणि त्यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होताना आपल्याला सगळ्यांना बघायचं आहे. आणि कार्यकर्ते ह्या नात्याने आपल्याला प्रत्येक गावागावापर्यंत पोहोचून जास्तीत जास्त मतदान कसं आपल्या भारतीय जनता पार्टीला मिळेल याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करायचा आहे. नक्कीच तुम्ही लोक संघटनेच्या बाबतीमध्ये कुठेही मागे नाही. इथे चंदू अण्णाने तुम्हाला सांगितलं ज्या काही सूचना दिल्या असतील, पण तुम्ही नेहमी बघा जेव्हाही जिल्ह्याचा आढावा होतो संघटनेच्या कामांमध्ये तर आपला जामनेर तालुका हा नेहमी पुढे असतो. संघटनेच्या कामामध्ये आपण कुठेही मागे नाही. आज या मेळाव्याच्या उपस्थितीमधनं सुद्धा ते दिसून येतं. पण आपण इथे न थांबता आपल्या बूथवर टक्केवारी मतदानाची कशी वाढेल याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करायचा आहे. आणि मला नाही वाटत की असं एकही गाव आता राहिलेलं आहे की जिथे आदरणीय गिरीश भाऊंच्या माध्यमातून विकासाची कामं झाले नसतील. मंचावर उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी शाळेचं नाव घेतले, उशीर खूप झालाय, मला कळलं की अजून अनेक लोकांची जेवणं राहिलेले आहेत आणि आपली 6 ची वेळ होती, अजून आपण खूप उशिरा जातोय. दोन तर हा प्रकार उशिरा झालेला आहे. त्यामुळे सर्व मंचारोपती सर्व मान्यवर अशोक भाऊ कांडलकर या ठिकाणी आपल्यामध्ये आलेले आहेत. माझ्या समोर बसलेले सर्व प्रमुख पदाधिकारी बंधू आणि भगिनींनो, लोकसभेच्या निवडणुकांची सुरुवात झालेली आहे. 13 मे आपली तारीख निवडणुकीची आहे, मतदानाची आहे. आणि पहिल्यांदा असं झालं आहे की इतका वेळ इतका उशीर जाहीर झाल्यानंतर निवडणुका आणि इतका अवधी प्रचाराला आपल्याला मिळालेला आहे. त्यामुळे रक्षकांना 2 महिने खूप फिरायचं आहे, मजा करायची आहे. पुढे 15 दिवसाच्या 20 दिवसामध्ये सगळं संपायचं. आता 2 महिने आणि तिकीटं जाहीर झालेलं आधीच, त्यामुळे खूप मोठा अवधी मतदाराशी संपर्क करण्यासाठी त्यांना या ठिकाणी मिळालेला आहे. आणि म्हणून आज आपण सर्व तालुक्यामध्ये आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद गटवाईज सगळ्या कार्यकर्त्यांची हितभूज त्यांच्याशी संपर्क, निवडणुकीचं नियोजन हे 50 प्रमुख, बूथ प्रमुख, आपले शक्तिकेंद्र प्रमुख, वॉरियर, सुपर वॉरियर त्यांच्याशी बोलून त्या ठिकाणी करतो आहे. सर्वांनी सांगितलं, आपण या ठिकाणी शब्द दिलेला आहे की आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे लोकसभा जळगाव असेल किंवा रावेर असेल, 15 तालुके आहेत. या 15 तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त मतांची किंवा आपल्याला जामनेर तालुक्यातून आपल्या क्षेत्रातून या ठिकाणी जायचं आहे. याबद्दल कोणाच्या बरोबर शंका आहे का? नाही. आणि याचं कारण काय आहे? कारण हेच आहे की यावेळी आणि गेल्या 2 टर्म सुद्धा आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेचा असलेला विश्वास, त्यांची कामगिरी, त्यांची काम करण्याची पद्धत यामुळे सगळा देश भारावून गेलेला आहे. सगळ्यांना वाटतं की आता पुढचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी झाले पाहिजे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था जी 10 वरून 5व्या नंबरवर त्यांनी आणली, आता 5व्या नंबरवर त्यांनी सांगितलं की 3 नंबर आपल्या अर्थव्यवस्था आणायची आहे. त्यासाठी आणि या देशाला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये सुपर पॉवर करायचं आहे. जगामध्ये नंबर 1चा देश कोणता असेल तर तो भारत असला पाहिजे. यासाठी प्रयत्न करणाऱ्या आमचे नरेंद्र मोदीजी यांना पुन्हा आपल्याला निवडून द्यायचं आहे. संपूर्ण बहुमत त्याच्या पाठात टाकायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला लाखांचं मतदानिकांकडे द्यायचं आहे. हा झाला एक विषय. दुसरा विषय जामनेरच्या बाबतीमध्ये आपण इथं मेळावा घेतोय, सगळं आपलंच आहे, दोन्ही गट आपलेच आहेत. जामनेरमध्ये 28 नगरसेवक आहेत, सगळ्या 100% आपले आहेत. इथे मार्केट कमिटी आपली तालुक्यातली, शेतकरी संघ आपला आहे, पंचायत समिती आपली आहे, झेडपी आपली आहे, एक एक संजयदादा अपवाद होते. जिल्हा परिषद सदस्य म्हणून ते आपल्याकडे निवडून देतात शेतोडी गटातून. नगरपालिका पण जोरात आणले पाहिजे सेट, पण या ठिकाणी जिल्हा परिषदची जागा होती ती आपल्याला कधीच निवडत आली नव्हती, पण यावेळेला आपण आता ती जागा घेतली नाही.
आपण यावेळेला आपण ती नुसती ती जागा घेतली नाही तर दादांना तिकडे घेऊन टाकलं. त्यामुळे आता सगळाच काम भेटलेलं आहे, सगळ्याच काम भेटलेलं आहे. त्याबरोबर मंचचे नंतर राष्ट्रवादीचे असलेले आपले विलास पाटील ते आपले झाले. दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला कळेल एक पाळधी जिल्हा परिषद आलेली आहे. ते दोन्ही पक्षाचे आपले म्हणजे एक जागा त्यांची आपली राहून गेलेली होती. जिल्हा परिषदची सीट कैलास पाटील त्या ठिकाणी सदस्य आहेत, ते सुद्धा आता आपल्याकडे येत आहेत. पाऊरचे प्रमुख वजनदार नेते प्रदीप भाऊ लोढा, अनेक कार्यकर्ते शेकडो कार्यकर्त्यांचं अनेक संपत सदस्य सोसायटीचे सदस्य त्यांना घेऊन दोन तीन दिवसामध्ये आपल्यामध्ये प्रवेश करतायत. आणि म्हणून तर तालुक्यामध्ये राहिलं पण हाय मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. सगळ्या पक्षाचे पदाधिकारी आपल्याकडे प्रवेश करतायत, समोर कोणी शिल्लक राहिलेलं नाही. आणि त्यामुळे आता लाखाचं पत्र निकलीने सांगितलं, त्यामुळे सहज शक्य आहे. मागच्या वेळेला आपण 45,000 मतांचं मतं तिथे दिलेलं होतं, यावेळेला ते आपल्याला दुप्पट करायचं आहे. आणि म्हणून मोदींचा वाढता प्रभाव, त्यांची लोकप्रियता आणि आपल्या मतदारसंघामध्ये सगळे पक्ष आता भाजपमध्ये विलीन झालेले आहेत. म्हणून लाखाच्या वर मतं तिकीट देणं आपल्याला कठीण नाही. आणि म्हणून आपल्याला यावेळी रक्षाताईंना 1 लाखाचं लीड द्यायचंच आहे. आणि त्यासाठी आपली पूर्वतयारी चाललेली आहे. पूर्वतयारी आपली काही वेगवेगळ्या दिवसाची नाही आहे, महिना दोन महिन्याची नाही आहे, 5 वर्ष आपण तयारी करतो. आपण आपले बूथप्रमुखापासून 50 प्रमुखापासून वारीवर सुपर वारीवर सगळेच सगळी रचना आपली चाललेली आहे. आपल्या बैठका सतत चाललेल्या आहेत, व्हिडिओ कॉन्फरन्स चाललेली आहे. आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांशी बोलतो आणि म्हणून मला असं वाटतं की आपला असा एकमेव पक्ष आहे तो 12 महिने कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी काम देत जातो, संपर्कात राहतो, बोलायला लावतो, त्याच्या गती देत राहतो त्याच्या कामाला. असा आपला एकमेव पक्ष आहे. काँग्रेसमध्ये असं होत आहे का? नाही. राष्ट्रवादी असं होत आहे का? नाही. राष्ट्रवादी म्हणजे पवार साहेबांची अजितदारांची नाही, अजितदारांना राग गेलो की आमच्या पक्षाचं सगळं काय होते म्हणताय. आणि म्हणून आता मला असं वाटतं की राज्यामध्ये सुद्धा शिवसेना जी होती ती खऱ्या अर्थाने शिवसेना आहे. दृश्यमानची ती आपल्याकडे आलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ, अजितदारांचा गट, अजितदारांचा गट आहे, अजिताचा पक्ष सगळं आपल्याकडे या ठिकाणी आलेला आहे. आणि बच्चे म्हणजे 5-7 लोक म्हणजे शंकर साहेबांकडे राहिलेले आहेत. 5-7 लोक आमदार काहीतरी मला वाटतं आता ठाकरे साहेबांकडे राहिलेले आहेत. आणि म्हणून राज्यामध्ये सुद्धा त्यांचं काही खरं दिसत नाही आहे. रोज भांडतायत, वाद घालतायत, ही जागा म्हणा, ती जागा तुम्हाला, ती जागा म्हणा, ही जागा म्हणा, त्यासाठी दररोज नित्याचे वाद त्यांचे त्या ठिकाणी चाललेले आहेत. दररोज अनुकूल परिस्थिती आपल्याला या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला ठिकाणी आहे. आणि म्हणून या राज्यामध्ये सुद्धा आपल्याला मोठ्या संख्येने मी आकडा सांगणार नाही पण आश्चर्य वाटेल संपूर्ण देशाला एवढ्या मोठ्या संख्येमध्ये खासदार आपण आपल्या राज्यातून या ठिकाणी निवडून देणार आहोत. आणि मोदीजींना पुन्हा एकदा खूप मोठं संख्याबळ देऊन 400 आपल्याला यावेळेला पार करायचा आहे. आता आपली घोषणा ज्या वेळेला आपली बात 400 पार आपले खासदार आपल्याला निवडून द्यायचे. यावेळी आपल्याकडे 302 खासदार आहेत. आपल्याला हा आकडा आता 400 न्यायचा आहे, 400 पुढे न्यायचा आहे. आणि मोठ्या मताधिकाने या ठिकाणी लोकसभेमध्ये पुन्हा मोदीजींना पंतप्रधान करायचं आहे. आपलं मंत्रिमंडळ त्या ठिकाणी विराजमान करायचं आहे. मित्र, कामाच्या बाबतीने सांगितलं गेलं, विकासाच्या बाबतीमध्ये सांगितलं गेलं, मला वाटतं इतक्या वेगाने देशाची गोडधोड चाललेली आहे, इतक्या वेगाने देश विकास करतोय. मला असं वाटतं इतक्या अनेक पक्षांमध्ये अनेक सरकारं आपण बघितली, 35 वर्षाला आपण निवडून येतात पण इतका वेग, इतकी गती विकासाची आपण कधी बघितली नाही. इतक्या साध्या गोष्टी बघा, आपण रस्त्याने या का? पूर्वी काय परिस्थिती होती? भुसावळपर्यंत आपण जात होतो, किती जण घेत होतो, तिकडे बेटावाडकडे गेलो, बदकापूरकडे काय परिस्थिती रस्त्याची होती? जळगावला सिग्नल रस्ता होता, एकाकडला होते करता येत होतं, पौरकडे गेलो, औरंगाबादकडे गेलो, काय परिस्थिती होती, किती खड्डे होते? आणि आज काय परिस्थिती आहे? तुम्ही इकडून मुंबईला जा, इकडून इंदोरला जा, तिकडून पुण्याला जा, इकडून सुरतला जा, नागपूरला जा, आज रस्ते कसे झालेले? पूर्वी आम्ही फॉरेनला जायचो, परदेशात जायचो, त्यावेळेला मला हेवा वाटायचा की या भागातले रस्ते कसे काय आहेत, कसे काय सिलेंडर रस्ते करतात लोक. 5-5,000 किलोमीटर तुम्ही चालले त्या डोळे बंद करून, डोळे बंद करून म्हणजे मागच्या डोळ्यात ट्रॅव्हल नाही करायचे, कोणाला दर्जा लागत नव्हता. पण आज आपली तीच परिस्थिती आपल्या देशामध्ये निर्माण झालेली आहे. नुसत्या राज्यात नाही, जिल्ह्यात नाही, किंवा संपूर्ण देशामध्ये देशाचं रस्त्याचं चित्र बदललेलं आहे. दळणवळणाची जशी सुलभ परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की देश बदलत चाललेला आहे. नुसते रस्तेच नाही,
रेल्वेच्या बाबतीमध्ये काय चाललं आहे आपण बघताय, तिथे नवीन नवीन ट्रेन येत आहेत. पूर्वी आपण परदेशात जायचो तेव्हा बघायचो कुठल्या रेट असायच्या, काय ते एसी असायचे त्याच्यामध्ये, काय सुंदर व्यवस्था असायची, काय सीटची व्यवस्था असायची, काय बर्थची व्यवस्था असायची. आता आपल्या देशामध्ये ट्रेन झालेलं आहे, आता राजधानी एक्सप्रेस झालेलं आहे, अजून कोणती ट्रेन नवीन वंदे भारत आहे तुमच्या लक्षात. वंदे भारत ट्रेन या ठिकाणी बुलेट ट्रेन यायला लागली, विमानाच्या गतीने व्यवहार ट्रेन या ठिकाणी यायला लागलेलं आहे. वेळ वाचायला लागलेला आहे, देशाच्या विकासाची गोंगोट आता वेगाने सुरू झालेली आहे. आणि विमानतळ असतील, हॉस्पिटल असतील, रस्ते असतील, रेल्वे असतील, सगळ्याच बाबतीमध्ये देश आता बदलण्यात आलेला आहे. आपल्याला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय तो विजेचा आहे. आपल्या भागामध्ये शेतकरी वर्ग मोठा आहे, रात्रीलाही तिथे दिवसा वीज मिळत नाही आणि नेहमी आपली वर्ग. परवा माननीय देवेंद्रजींनी मागच्या महिन्यामध्ये घोषित केलं की आता वीज आता आपल्याला प्रत्येकाला सोलरच्या माध्यमातून मिळते. सरकारी जेवढ्या जागात 5,000, 2,000, 10,000 एकर सगळ्यांवर आपण सोलर बसवतो आहे, येणाऱ्या पुढच्या वर्षी या 2 वर्षामध्ये विजेची तुम्हाला टंचाई एवढी सुद्धा वाटणार नाही. त्यांना विनंती करा, सुटे पाहून कोण भांडणार आहे त्यांना विनंती करा, तू थांबणार आहे की नाही त्याला घरी जाऊन विचारा. आपल्याकडे लाभार्थी आहेत 32 लाख लाभ 32,000 लाभ किती 36,000 लाभार्थी की ज्यांना कुणाला आपण गॅस दिला, कुणाला आपण घर दिलं, कुणाला शौचालय दिलं, कुणाला आपण पगार देतोय, असे 36,000 लाभार्थी आपल्या तालुक्यामध्ये. त्यांची जबाबदारी तुमच्यावर दिलेली आहे, त्यांना जोपर्यंत आठवण द्या की पक्षाने तुमच्यासाठी काय केलं आहे, मोदींनी तुमच्यासाठी काय केलं आहे, देवेंद्रजींनी, एकनाथजी शिंदे, अजितदादांनी तुमच्यासाठी काय केलं आहे, हे त्यांना त्याची आठवण त्या ठिकाणी द्या. मित्र, आज 36,000 लाभार्थी म्हणजे किती कुटुंबातले लोक होतात, एकेकाला 5-5 किलो तर 1.5-2 लाख लोक तर हेच होतात, म्हणजे 50-60% लोक तर आपले हे लाभार्थीच आहेत. पण त्यांच्यापर्यंत आपण गेलं पाहिजे. आपण मोफत राशन देतो, प्रत्येकाला घरामध्ये पाणी देतो, प्रत्येकाला घर देतो, प्रत्येकाला शौचालय देतो, तर अनेक लोकांना आपण पगार देतो, शेतकऱ्यांना 12,000 रुपये देतो, आमच्या महिलांना आपण पगार देतो, एसटीमध्ये अर्ध्या तिकिटावर त्या जात आहेत. किती सवलती आहेत, किती सवलती, किती मोजू मी. पण तो या लोकांना त्याची आठवण करून दिली पाहिजे. तिथपर्यंत आपण गेलं पाहिजे की हे आपल्या सरकारमुळे होतं आहे, हे मोदीजींमुळे होतं आहे, हे आपल्या देवेंद्रजीमुळे होतं आहे, शिंदेसाहेबांमुळे होतं आहे, अजितदादांमुळे होतं आहे, आपलं सरकार आहे म्हणून हे होतं आहे. ही आठवण देण्याची त्यांना गरज आहे. ही आठवण ज्यावेळी आपण त्यांना द्याल त्यावेळेला ते म्हणतील की नाही मला मतदान आता हे कमळावरच करायचं आहे. आणि त्यासाठी आपल्या सर्वांना दिवस रात्र एक प्रयत्न करायचे आहेत. लग्न आहेत, लग्नामध्ये गेलं तर हीच चर्चा करा, आमच्या गावात तर 100% आमच्या गावात तर माहितच राहिलेली शिल्लक, आमच्या गावात तर कमळाचंच काम होणार आहे, आमच्या गावात आता दुसऱ्या पक्षाचा माणूसच शिल्लक राहणार नाही, हे सगळ्यात थोडं बोला. हे बोलल्यामुळे सुद्धा लोकांचं मतं परिवर्तन होतं. थोडेफार असतील तर आम्हाला त्या ठिकाणी जाईल, तिथली मीटिंग आटवून साताऱ्याला जाईल, सांगलीला जाईल, पुन्हा संध्याकाळी परवा क्लस्टर प्रमुखांची मीटिंग मुंबईला त्या ठिकाणी बोलवलेली आहे प्रमुखांची, तिला हजर राहावं लागेल. इतका धावता प्रवास माझा त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून मी पुन्हा आपल्याला सांगेल की आता तुम्ही ज्या ठिकाणी आमदार आहात, मंत्री आहात, तुम्ही ज्या ठिकाणी उमेदवार आहात आता लोकसभेचे, अशा भावनेतून आपण सगळ्यांनी काम करावं आणि एक एक मतदान आपण मतदान केंद्रापर्यंत आणून आपलं जे उद्दिष्ट आहे 1 लाखाचं ते सर्वांनी पार पाडावं, एवढंच आव्हान मी संगीत करतो आणि थांबतो. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.